नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण धना पावडर आणि जिरा पावडरची रेसिपी बघणार आहे. बघू शकता धनेसुद्धा आपण असे भाजून घेणार आहेत आणि जिरेसुद्धा आपण असे भाजून घेऊन त्यांचे पावडर बनवणार आहे. आणि व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ बघा. आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे. त्यासाठी मी पावशेरी हे धने घेतलेले आहेत आणि हे धने जे आहेत ते एकदम गावरान धने आहेत आणि धन्याचा वास जो आहे तो खूपच छान येतो. आणि आपण ही घरीच पावडर बनवायची आहे आणि याचे वास जो असतो तो आपण ज्यावेळेस घरी धन्या पावडर बनवतो तर त्याचा वास खूप छान येतो. आणि आपण विकतची जी धना पावडर आणतो तिला एवढा वास नसतो, म्हणून आपण असे घरगुती पद्धतीने ही धना पावडर जी आहे ती बनवणार आहे. आणि धणे जे आहेत ते आपल्याला अशी भाजून घ्यायची आहेत. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली होती आणि त्यामध्ये धणे टाकून अशी थोडीशी गरम करून घेणार आहेत. आपण उन्हाळासुद्धा ही धणे वाळवलेले असतात आणि मग आता यावर आपण थोडीशी असे गरम करून घ्यायची आहेत. जास्त भाजायची नाही आहे, जास्त जर भाजले तर ती पावडर जी होती ती काळी होती. त्यामुळे आपण धणे जे आहेत ते थोडेसे असे भाजायचे, जास्त भाजायचे नाही आहेत. बघू शकता असे धणे मी भाजून झाले आहेत माझे. आणि आता ही जी धणे आहेत हे आपण छान अशी भाजून घेतली आहेत, वास येईपर्यंत भाजून घ्यायची आहेत, जास्त भाजायचे नाही आहेत. आता आपण हे जे धणे आहेत ती भाजून झाल्यानंतर आपण ही साईडला काढणार आहेत आणि थंड होऊन देणार आहेत. थंड झाल्यानंतरच आपण याची पावडर बनवणार आहेत. यासाठी लवकर अशी मोठ्या भांड्यामध्ये टाकून पटकन थंड करून घ्यायची आहेत. बघू शकता अशा प्रकारे मी साईडला काढून ठेवले आहेत. आणि ही जी धना पावडर आपली तयार होणार आहे ही खूपच छान असा वास येणार आहे तिचा. आणि आपण ही सर्व भाज्यांसाठी आपल्याला धना पावडर लागतेच, म्हणून आपण ही घरगुती अशी झटपट तयार होते म्हणून तयार करायची आहे. बघू शकता असे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओतून घेतली आहे आणि आता आपण ही मिक्सरमध्ये दळून घेणार आहेत. बघू शकता अशा प्रकारे आपली ही पावडर जी आहे ती तयार झाली आहेत आणि बारीक अशी पावडर तयार झाली आहे. याला चाळण्याची गरज नाही आहे. अशा प्रकारे आपली ही पावडर तयार झाली आहे. आणि उरलेले जी धणे आहेत तिचीसुद्धा मी पावडर करून घेणार आहे. बघू शकता याचीसुद्धा मी अशी पावडर तयार करून घेतली आहे. भरपूर अशी आपली पावशरची धणा पावडर आहे ही तयार झाली आहे. आणि आता आपण लगेचच जिरेची सुद्धा पावडर करून घेणार आहे. जिरे जे आहेत ती मी वाटीवर घेतली आहेत, ती सुद्धा आपण अशी भाजून घ्यायची आहेत. कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण जिरे जे आहेत ती टाकून घेतली आहे. जिरे आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत. जिरे पावडर जे आहे ही खूपच छान तयार होते आणि सोपी आणि इझी रेसिपी आहे. आपल्याला जिरे पावडरचा भरपूर भाज्यांमध्ये आपण उपयोग केला जातो. आणि आपण ज्यावेळेस भजी बनवतो त्यावेळेससुद्धा ही जिरा पावडर टाकली की ती भज्यांना टेस्टसुद्धा छान येते. आणि वेट लॉससाठी या पावडरचा आपण उपयोग करू शकतो. गरम पाण्यामध्ये ही जिरा पावडर जी आहे ती आपण घेऊ शकतो, म्हणून हिचा वापरसुद्धा केला जातो. आणि आता आपण ही अशी चांगली अशी भाजून घ्यायची आहे वास येईपर्यंत आणि थोडीशी तडतड होईपर्यंत. तडतडेपर्यंत आपण ही चांगली अशी भाजून घ्यायची आहेत. आता आपली ही जी जिरा आहेत ते भाजून झाले आहेत. आपण ही सुद्धा साईडला काढून ताटामध्ये थंड होऊन देणार आहेत. आणि ही पावडर जी असते हिचासुद्धा खूप छान असा सुवास येतो आणि खूपच छान वास येतो. त्यासाठी आपण ही घरगुती बनवली तर खूपच छान आणि सोपी आणि इझी रेसिपी आहे. जास्त वेळ पण लागत नाही आहे बघू शकता. आणि आपल्याला ही विकतच्या पावडरपेक्षा ही घरी बनवलेली पावडर ही स्वस्त पडते. आता ही थंड झाली आहे. आता आपण ही सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी टाकून घेणार आहे. आणि आपण ही जे जिरे आहेत हे बारीक होईपर्यंत चांगले असे दळून घेणार आहेत. आणि आपण ही गरम केली आहेत त्याच्यामुळे याला दळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, झटपट तयार होते. बघू शकता आपली जिरा पावडर ही खूप छान अशी तयार झाली आणि तिचा कलरसुद्धा किती छान असा आला आहे आणि बारीकसुद्धा झाली आहे. आता ही जी जिरे आहे जिरा पावडर आहे ती आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहे.
आणि त्यानंतर परत जेवढे उरलेले आहेत ते सुद्धा आपण यामध्ये दळून घ्यायचे आहेत. दुसऱ्या दिवस आपले पावडर जे आहे ती सुद्धा ही दळून झाली आहे. बघू शकता खूप छान असा कलर आपल्या या जिरा पावडरला आला आहे. ही सुद्धा आता आपण साईडला काढून घेणार आहेत. अशा प्रकारे आपली ही जिरा पावडर जी आहे ती झटपट तयार झाली आहे. घरगुती या पद्धतीने आपण ही जिरा पावडर तयार केली आहे. आणि माझा छोटासा प्रयत्न की तुम्ही सुद्धा अशी जिरा पावडर आणि धना पावडर घरी बनवू शकता, म्हणून मी हा व्हिडिओ हा जो बनवलेला आहे अशी तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.